झी 24 तास एक पाऊल पुढे. ई गव्हर्नन्सचा पुरस्कार करणाऱ्या राज्य सरकारनं शिधा पत्रिका हद्दपार करण्याचा निर्णय घेतलाय. शिधा पत्रिकांची जागा आता स्मार्ट कार्ड घेणार आहे. राज्यात 1,10,000 स्वस्त धान्य दुकानं आहेत. ही सर्व दुकानं आता संगणीकृत केली जाणार आहेत. लाभार्थी कुटुंबांना स्मार्ट कार्ड दिलं जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत ही महत्त्वाची माहिती दिली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था पारदर्शक करण्यासाठी ही पावलं उचलली जात असली तरी त्याचा आर्थिक भूर्दंड सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची चिन्ह दिसत आहेत. गॅसला दिल्या जाणाऱ्या सबसिडीच्या धर्तीवर केरोसिनला दिली जाणारी सबसिडी आता थेट बँकेच्या खात्यात जमा होणार आहे. अमरावती, वर्धा आणि नंदुरबार या 3 जिल्ह्यातून प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरुवात केली जाणार आहे. या योजनेला दरम्यान राज्यात 2,000 कोटी रुपये खर्च करून 611 धान्य गोदामं बांधण्याचा धडक कार्यक्रम राबवला जात असल्याची माहिती सुद्धा देशमुख यांनी दिली. त्यात 13.5 दशलक्ष मेट्रिक टन धान्याची साठवणूक क्षमता असणार आहे. पुढील काळामध्ये जुन्या शिधापत्रिका त्या आम्ही रद्द करून नवीन शिधापत्रिका म्हणजे स्मार्ट कार्ड त्यांनी देणार, बार कोडेड स्मार्ट कार्ड ते आम्ही आमच्या लाभार्थ्यांना देणार आहोत. काही ठिकाणी केरोसिनचा काळा बाजार होतो, काही ठिकाणी धान्याचा काळा बाजार होतो, त्याच्यामुळे याच्यावर चांगल्या पद्धतीने नियंत्रण आणण्यासाठी ही संगणीकरणाची योजना ही अतिशय महत्त्वाची आहे आणि ही आता योजना अंतिम टप्प्यात आहे म्हणायला हरकत नाही. आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर स्मार्ट कार्ड लाभार्थ्यांना वितरित करण्याचा आमचा प्रयत्न राहील. झी 24 तास एक पाऊल पुढे.